नमस्कार, मी गणेश सकपाळ आणि नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सर्व पालकांचे हार्दिक स्वागत। पालकांना काही सूचना मी देणार आहे। सुरुवातीचे दिवस असतात, मुलं ही सुट्टी भोगून आता हे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पदार्पण करतात। पालक मुलांना नवीन कपडे, पुस्तकं, वह्या, शाळेचं ऍडमिशन, शाळेच्या फिया, ट्यूशन या सगळ्या गोष्टींमध्ये हा महिना पालकांचा पूर्ण पगार ह्या दिवशी जातो आणि पालक विद्यार्थ्यांकडून खूप अपेक्षेने बघत असतात। माझा एवढा खर्च झालेला आहे, त्यामुळे मुलांना देखील ते काय आहे शिक्षणामध्ये त्या दृष्टिकोनातून बघत असतात। पण माझी पालकांना एकच विनंती आहे, शिक्षण म्हणजे एक पाठांतर नव्हे, शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकासासाठी शिक्षण दिलेलं असतं। त्यासाठी तुम्ही देखील थोडेसे प्रयत्न करायचे असतात। मुलांना काय करायचं ते मी सांगतो। मुलांना आपल्या घरातले सगळ्या वस्तूंची नावं येतात का? मुलांना बाजारामध्ये घेऊन गेल्यानंतर बाजाराच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात त्या छोट्या छोट्या गोष्टी निर्देशनात आणून द्या। मुलांना त्यांची शब्द संपत्ती वाढवा, जेणेकरून अभ्यास करताना किंवा विचार करताना त्यांना शब्दांची गरज लागते आणि शब्द तयार करण्यासाठी त्याला शब्द जाणून घेणं खूप महत्वाचे असतं। घरातल्या प्रत्येक गोष्टी आहे, चमचा आहे, कांदा आहे, लिंबू आहे, पंखा आहे, दरवाजा आहे, पडदा आहे, सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी बाजारामध्ये देखील मेडिकल्स आहेत, त्याच्यानंतर ऊसाच्या रसाची दुकानं आहेत, वडापाव आहे, छोटे छोटे भाजीपाले आहेत, छोटे छोटे व्यवहार आहेत, किराणा दुकान आहे, दुधाचं दुकान आहे। अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मुलांना अनुभवातून शिकवा। आपला मुलाचं ज्ञान जर वाढवण्याचं असेल तर मुलाशी रोज बोला, मुलाशी संपर्क साधा आणि मुलांना फक्त ट्यूशनमध्ये टाकलं, शाळेमध्ये टाकलं, पैसे खर्च केले म्हणून मुलांना तसं वाऱ्यावर सोडू नका। मुलाची शब्द संपत्ती वाढवण्यासाठी मुलांना सहकार्य करा। मुलगा शाळेमध्ये काही तासच असतो पण पूर्ण वेळ हा घरी असतो। मुलांशी रात्री झोपताना छोट्या छोट्या गोष्टीशी चर्चा करा, जेणेकरून मुलांची शब्द संपत्ती बळकट होईल आणि मुलं सर्वांगीण सुंदर अशी होतील, सर्वांगीण विकास त्यांचा होईल। फक्त शाळा आणि ट्यूशनवर डिपेंड न राहता तुम्ही देखील मुलांचं स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी त्यांना मदत करा। त्यांना समोर दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती द्या। एवढंच माझा आज व्हिडिओचा हेतू होता। माझा हा व्हिडिओ आणि मुलांविषयीच्या सर्व गोष्टी आणि मुलांना लागणाऱ्या सर्व शिक्षणातील बाबी मी घेऊन येणार आहे। तरी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा। जय हिंद, वंदे मातरम।